मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पत्रातून केलेल्या आरोपामुळे राज्यातील राजकारणात चांगलेच तापले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत परमवीर सिंग यांनी देशमुखांनी सचिन वांजेकडून 100 कोटीची मागणी केल्याच्या आरोपानंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असताना दिसत असून अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाले असून राज्यभरासह बुलढाणा शहरात भारतीय जनता पक्षाकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा द्यावा यासाठी रविवारी 21 मार्च रोजी शहरातील जयस्तंभ चौकात माजी कामगार मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी गृहमंत्री देशमुख राजीनामा द्या, गृहमंत्री देशमुख हाय हाय, उद्धव ठाकरे सरकार हाय हाय, महाविकास आघाडी सरकार हाय हाय, महाविकास आघाडी सरकार चोर है, अशा घोषणा देत निदर्शने करण्यात आली. आज देशामध्ये महाराष्ट्रात घडलेली ही लाजिरवाणी शर्मेची गोष्ट पुऱ्या देशामध्ये आजपर्यंत झाली नाही अशी घटना घडलेली आहे. एक गृहमंत्र्यावर आज जे डीजी म्हणून कार्यरत आहेत परमवीर सिंग त्यांनी 100 कोटी दर महिन्याला वसुली करण्याचे आदेश हे गृहमंत्र्यांनी पोलीस खात्याला दिले होते. याबद्दल धक्कादायक असं पत्र जे आहे ते आज जे सरकारमध्ये प्रशासनामध्ये डीजी लेवलवर काम करतात त्या अधिकाऱ्यांनी केले बा देशात महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये असं उदाहरण कुठंच नाही. आणि अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की हे तिघाडी सरकार जे आहे हे महाविकास आघाडी सरकार आता महावसुली सरकार म्हणून काम करते आहे. आणि शेतकऱ्यांना जेव्हा म्हटलं होतं की आम्ही सरकार बनवताना शेतकऱ्यांसाठी आम्ही एकत्र येतो आहे यांचा खरा हेतू हा जनतेसमोर स्पष्ट झालेला आहे की शेतकऱ्यांसाठी नव्हे तर महाराष्ट्राला लुटण्यासाठी हे तिघजण एकत्रित आलेले आहेत. या प्रकारचं हे सरकार बनलेलं आहे. यापेक्षा गंभीर आरोप आहे तो कोणता असू शकत नाही. आणि म्हणून हेच नव्हे तर असे कितीतरी विभाग या मंत्रालयामध्ये आहेत की त्या मंत्रालयामध्ये लूट जी आहे आणि वसुली करण्याचं काम जे आहे हे मोठ्या प्रमाणात चालू आहे. आज जनता कोरोना कोरोना करता करता जनता रस्त्यावर येत नाही आहे पण अतिशय असंतोष हा जनतेमध्ये आहे. आज आम्हीसुद्धा भाजपचं गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा कारण एवढा मोठा आरोप झाल्यानंतर बेशरमपणानं नालायकपणानं गृहमंत्र्यांनी या पदावर राहता कामा नये आणि त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं हे आहे की या गृहमंत्र्यांना 100 कोटी वसुली करण्याचे आदेश कोणी दिले ते कोणाच्या जवळचे आहेत हे सुद्धा शोधून काढलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्र्याचा राजीनामा तात्काळ झाला पाहिजे. आणि भविष्यामध्ये आज आपण बघितलेलं आहे की NIAच्या माध्यमातून सचिन वाझेचं प्रकरण चालू आहे, त्याचा शोध चालू आहे. सचिन वाझे एक प्यादा आहे, खरं हिमनगाचं टोप सचिन वाझे आणि परमवीर सिंग आहे, पण खरा हिमनोग जो आहे तो शासनामध्ये बसलेला आहे. आणि म्हणून या शासनातला हिमनग शोधला पाहिजे. आणि सर्वसामान्य जनतेला चांगल्या प्रकारे माहिती आहे की हे लुबाडणारं लुटारूंचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे जास्त वेळ सरकार राहता कामा नये. हे राहिलं त्या महाराष्ट्राला लुटल्याशिवाय आणि सर्वसामान्य जनतेला दारिद्र्याच्या आणि या समस्यांच्या खाईत लुटल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमची मागणी आहे. आणि आम्ही केंद्र शासनाकडे सुद्धा मागणी करणार आहे की महाराष्ट्राला गृहमंत्र्याचा तात्काळ राजीनामा आणि हे सरकार जे आहे हे जितक्या लवकर बरखास्त होतील तितके महाराष्ट्रातल्या लोकांचं सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी गोरगरीब दीनदलित लोकांचं भलं होईल म्हणून हे सरकार महाराष्ट्रातून गेलं पाहिजे. ही सर्वसामान्याची जनतेची इच्छा जी आहे अपेक्षा जी आहे ती आम्ही व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा आज आम्ही निदर्शनाचा कार्यक्रम आहे. तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू करायची असे काही आहे का?